कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाट्याजवळ धनगर समाज बांधवांनी अचानक महामार्गावर येऊन धनगर समाजाला एसटी मध्ये प्रवेश करून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी टायर जाळून आंदोलन केले. एकीकडे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या राज्यभरामध्ये सभा होत आहे, तर दुसरीकडे धनगर आरक्षणाचा प्रश्नही आता समोर येताना दिसून येतोय. अनेक ठिकाणी धनगर बांधवांकडून धनगर समाजाला एसटी या प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन आणि उपोषण करण्यात येत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. 22 नोव्हेंबर रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जामखेड फाटा या ठिकाणी धनगर बांधव अचानक महामार्गावर येऊन आंदोलन करत टायर जाळून रास्ता रोको करत होते. या महामार्गावर काही वेळ ट्रॅफिक देखील जाम झाली होती. आंदोलनकर्त्यांचा सरकार विरोधात मोठा संताप निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी धनगर बांधव आरक्षणासाठी उपोषण करत आहे, मात्र याकडे सरकार गांभीर्याने ही मागणी घेत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय. सिद्धार्थ मगर, MCN News, पाचोड.